मागे अनुरो का पण आमच्या कार्यकर्त्यांनी असा आला माग म्हणजे तिथं उभय ते राहू दिला का मस्त एकदम माग गड्ड्या फोडला लय दुर्मिळा म्हणून म्हणायचं आहे काय खरोखर यांना आणला होता खेळ आता आसारामचं काय झालं तुम्हाला माहित असं आसाराम बापू आसाराम बापू म्हणे कृष्णजीने कृष्णजीने इतके सब गौडना देखी बोले तो उनको कुछ नहीं किया बोले और मैं उनके राह पे चलने की कोशिश की तो मेरे को जेल के अंदर डाल दिया बोले तो जेज क्या बोले बताए क्या आसाराम ये देश तेरे पिता से नहीं ये देश संविधान से चलता है कृष्ण से नहीं ये देश बाबा साहब की वजह से चलता है इसलिए कहना चाहूंगी आसाराम मुलीच्या आश्रमात मुलीच्या पेरे वासनेचा अफू कुसळावानी डोक्यात माझा लागला खुपू बलात्कार करत जनतेच्या लपू लपू तरी स्वतःला कृष्ण म्हणे आसाराम बापू इसलिए कहना चाहूंगी आमचे भाऊ कसे असले पाहिजे आमच्या भावाभावात एकी नाही एका भावानं जर आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माझी बायको उभी करतो म्हणते तुले ना मुलीन टाकत राहिले मै कुणी खाऊंगा साले म्हणते तरी कुणी नाही खाणे दुंगा अशामुळे आमच्यावर एवढा अन्याय अत्याचार होते म्हणून म्हणायचं अशाने एक त्याचा जेवण कुणी रांधणार नाही अशाने समाज समता कधी नांदणार नाही पुन्हा जर भारतात खैलांजी घडली राहू तर पुन्हा कोणी प्रियंका भावाला राखी बांधणार नाही दाराला राखी बांधणार नाही म्हणून म्हणायचं आहे काय Thank you.
भरता यहाँ पर जय भीम मेला, आती लाखों से जनता।